माध्यमातून कथा प्रस्तुत करणे म्हणजे कथक. उत्तर भारतातील हा नृत्य प्रकार केवळ भारतातच नव्हे तर जगभर पसरला आणि रसिकांना मोहून गेला. काळाच्या ओघात अनेक चढउतार पाहिलेल्या या नृत्य प्रकाराला ठाकूर प्रसादजी, बिंदादीन महाराज, दुर्गालाल इत्यादी मातब्बर गुरूंचा कृपाशीर्वाद लाभला. म्हणूनच या नृत्यातील चैतन्य अजूनही टिकू नये नव्हे तर ते श्रीमंत होत आहे. भारतभर आयोजित होणाऱ्या कथक नृत्यावरील कार्यशाळांनी या नृत्याचा शास्त्रीय पद्धतीने सर्वदूर प्रचार आणि प्रसार केला. परीक्षा पद्धतींमुळे या नृत्यशैलीकडे अनेक जण आकर्षित झालेत, पण काही सन्माननीय अपवाद वगळता दुर्दैवानं ते आकर्षित होणं केवळ डिग्री डिप्लोमा मिळवण्यापुरतंच मर्यादित राहिल्याने कथकच्या गाभ्याकडे दुर्लक्ष होऊ लागलं. आणि म्हणूनच कलाश्री आर्ट्स फाउंडेशनच्या तर्फे आजचा हा अभ्यासक्रम कार्यक्रमाचं हे आयोजन मला असं वाटतं प्रथमच असेल. कथक नृत्य साधकांसाठी ही एक सुवर्णसंधीच आहे. क्षमताई, मला फक्त आपल्यात गुरु नव्हे तर नारी शक्तीचं आपण प्रतिरूप दिसता. मला आपल्याकरता काही म्हणावं असं वाटतं की दृढ हूं मैं, नारी हूं मैं, आंसू बहाना व्यर्थ है, कौन कहता नारी असमर्थ है, सामने एक संदर्भ है चेतावनी, सामने संदर्भ है चेतावनी, सबल होना नारी का अर्थ है, अब नहीं ये नारी निरुपाय है, नारी ही संकल्प का पर्याय है, व्यवस्था सत्ता समक्ष विरोध है, नारी का ही तो नाम प्रतिरोध है, कौन कहता नारी असमर्थ है. मी गुरु पंडिता क्षमताई भाटे यांना आता विनंती करते की त्यांनी सत्काराला उत्तर द्यावं, त्यांचं मनोगत पहिले व्यक्त करावं आणि नंतर प्रगल्भ अशा मार्गदर्शनास सुरुवात करावी. क्षमताई, मी आपल्याला इथं सादर आमंत्रित करते, क्षमताईंच्या स्वाधीन हा मंच करते आणि मी दीपाली घोंगे आपली रजा घेते. शेवटी पसायदान होईल, पसायदान झाल्यावरच या कार्यक्रमाची सांगता होईल. मी क्षमताईंना सादर आमंत्रित करते.